नमस्कार मंडळी, मराठमोळा विनोदी अभिनेता म्हणून भूषण कडू याला ओळखले जाते। महाराष्ट्राची हास्यजत्रा फू बाय फू इत्यादी कॉमेडी शो मधून भूषण कडू घराघरात जाऊन पोहोचले, पण सध्या ते या कार्यक्रमात दिसत नाही। कारण पण तेवढंच गंभीर आहे, तर काय कारण आहे आपण जाणून घेऊ। 2 वर्षापूर्वी आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ झाली। कित्येकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन होत्याचे नव्हते झाले। कित्येकांनी आपल्या जवळची माणसे गमावली, याची झळ मनोरंजन कलाकारांनाही बसली होती। मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये विनोदी कलाकार म्हणून खूप प्रसिद्ध असलेला अभिनेता भूषण कडू याला कोरोना महामारीचा मोठा फटका बसला, कारण त्याने या काळात आपली प्रिय पत्नी गमावली। अभिनेता भूषण कडू याची पत्नी कादंबरी कडू हिला मे 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती। तिच्यावर उपचारही चालू होते, मात्र तिची या आजाराची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला। पत्नीच्या अशा अकाली जाण्यामुळे भूषणवर दुःखाचं डोंगर कोसळला होता। विशेष म्हणजे त्याच्या पदरात एक लहान मुलगा देखील आहे। कोरोनापूर्वी भूषण मराठी बिग बॉस सीझन 1 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होता, तेव्हा त्याच्या खेळाचे विशेष कौतुकही झाले। या शोमधून त्याने मोठा चाहता वर्गही कमावला। या शोमध्ये त्याला त्याची पत्नी व मुलगा भेटायलाही आलेले 2 महिन्याच्या दुराव्यानंतर आपल्या पत्नीला व मुलाला पाहून भूषण खूपच भावुक झाला। अशातच आता त्याची पत्नी कायमची त्याच्यापासून खूप दूर गेली आहे, त्यामुळे भूषण पूर्णपणे खचला आहे। तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनेलद्वारे कादंबरी कडू यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि हे दुःख पचवायला भूषण कडू यांना खूप बळ देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना। धन्यवाद।